नाशिकच्या चांदवड तालुक्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी पिकांसह शेती वाहून गेली. कांदा आणि मका पिकाचं मोठं नुकसान झालंय. अवघ्या 2 तासात 70 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय. नाशिक जिल्ह्यातले शेतकरी आता धास्तावलेले आहेत. द्राक्ष बागेला सुद्धा या पावसाचा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. हे दृश्य चांदवडमधली आपण बघतोय. आणखी तपशील देणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत. किरण, दृश्यांवरूनच पाहू शकतो पिकांची फार मोठी नासाडी इथं होतीये. काय नेमकं सध्या वातावरण आहे? आता तरी पाऊस थांबलाय का? अगदी सध्या तर अशी परिस्थिती आहे की रात्रीच्या वेळेला झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलेली आहेत. महावितरणचे पोल असतात ते देखील उन्मळून पडलेले आहेत. त्यामुळे बत्तीगुल चांदवड परिसरामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात या सगळ्या काळामध्ये चिंतेत गेलेला आहे. 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये अनेक ठिकाणी शेती वाहून गेलेली आहे. पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. कांदा मोठ्या प्रमाणात या सर्व परिसरामध्ये घेतला जातो. मका पीक मोठ्या प्रमाणात मध्ये घेतलं जातं आणि त्याचं मोठं नुकसान या सगळ्या काळामध्ये झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या दरम्यान आता भरपाई मिळण्याची अपेक्षा या सगळ्या शेतकऱ्यांना आहे. पंचनामे तातडीनं करणं अपेक्षित आहे. जी किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.